नमस्कार. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली. देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र विधानसभा यांचे वक्तव्य पाहूया. या विषयी सविस्तर वृत्त. भारतीय जनता पक्ष, शहापूर तालुका व कपिल पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य शेतकरी मेळावा 2022 तसेच शेतकऱ्यांसाठी कृषीविषयक मार्गदर्शन नुकताच शहापुरातील कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री नामदार श्री कपिल पाटील हेही उपस्थित होते. या कार्यक्रमाला आलेल्या शेतकऱ्यांसाठी मोफत लकी ड्रॉ कूपन ठेवण्यात आले होते. यावेळी आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी भारतीय जनता पक्ष सदैव शेतकरी हिताचे निर्णय घेत असून शेतकऱ्यांसाठी मोदीजींच्या नेतृत्वाखाली भरीवस काम करत असून शेतकरी सक्षमीकरणासाठी आमचं सरकार कटिबद्ध राहील याची ग्वाही देताना राज्यातील ठाकरे सरकारला राजकीय नापिकीकरण सरकार ही उपमा दिली. आपल्या अध्यक्षीय भाषणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ठाकरे सरकारला धारेवर धरले. हे सरकार शेतकरी विरोधी सरकार असून यांनी आपल्या राज्यात शेतकरी वाऱ्यावर सोडलाय. शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन काढले जात आहे. अगदी सावकारी पद्धत या सरकारने अवलंबली आहे, परंतु या सरकारला वठणीवर आणण्याचं काम आम्ही करतोय असं सांगायलाही ते विसरले नाहीत. मनमोहन सिंग सरकारच्या काळात आपले शरद पवार हे कृषीमंत्री असूनही त्यांनी शेतकऱ्यांची निराशाच केली, फसवी कर्जमाफी केली. त्यांनी आपल्या काळात स्वामीनाथन शिफारशी आयोग बासनात गुंडाळून ठेवला होता. त्या आयोगाचा अभ्यास मोदींनी करून शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा संकल्प केला. शहापूर तालुक्यात मोठमोठी धरणं असूनही येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजून सुटलेला नाही ही खंत त्यांनी व्यक्त केली. यावर भाजपीय सरकारला या संदर्भात दखल घ्यायला भाग पाडेल असं त्यांनी सांगितले. यावेळी शहापूर नगरपंचायतमध्ये नवनियुक्त झालेल्या सर्व भाजप नगरसेवक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात कपिल पाटील यांनी विवेक नार्वेकर व भास्कर जाधव यांचं विशेष कौतुक केलं. या कार्यक्रमाप्रसंगी नरेंद्र पवार माजी आमदार, दिगंबर विशे माजी आमदार, निरंजन डावखरे आमदार, विश्वनाथ पाटील अध्यक्ष कुणबी सेना, गणपत शेठ गायकवाड आमदार, श्रेया गायकर सभापती महिला व बालकल्याण समिती इत्यादी मान्यवर उपस्थित होते. आमदार किसन कथोरे यांची अनुपस्थितीही लक्ष वेधून घेत होती. कार्यक्रमाच्या शेवटी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लकी ड्रॉ कूपन बक्षिसांचे वितरण करण्यात आले. दीपांश दिलीप जाधव व करण भिवा पवार हे पॉवर टिलरचे विजेते ठरले, तर अन्य शेतकऱ्यांना इतर बक्षिसे प्राप्त झाली. यावेळी अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. आयोजक म्हणून भारतीय जनता पक्ष शहापूर तालुका व कपिल पाटील फाउंडेशन यांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. ब्युरो रिपोर्ट, लोखिंद वृत्तवाहिनी.